ज्येष्ठ अभिनेते, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर श्रीराम लागू यांचं पुण्यात वृद्धापकाळानं काल निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. एका खाजगी इस्पितळात त्यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरू होते. 2 दिवसापासून त्यांची प्रकृती खालवली होती आणि शेवटी काल संध्याकाळी रंगमंचीय आकाशातला हा नटसूर्य अस्तास गेला. संपूर्ण महाराष्ट्र, भारत आणि जगभर त्यांच्या उत्तुंग अभिनयाची, सामाजिक कार्याची आणि माणूस म्हणून जगण्याची आठवण काढली गेली, त्यांना श्रद्धांजली वाहिली गेली. या कार्यक्रमातून अशाच काही प्रतिक्रिया आणि श्रद्धांजली आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. सर्वप्रथम दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल. डॉक्टर श्रीराम लागू अतिशय प्रतिभावंत, बुद्धिमंत, कल्पक असे एक नट, हे अपवादात्मकच असतं. म्हणजे केवळ मराठी रंगभूमीवर नाही तर एकंदरीत भारतीय रंगभूमीवरती किंवा जगात सुद्धा अशा पद्धतीचे अभिनेते हे विरळ असतात. पण एकाच वेळेला ते मेंदूला सुद्धा एक आव्हान देणं, प्रेक्षकांच्या किंवा त्यांना विचार करायला लावणं आणि तरीही भावनेला हात घालणं असं फार कमी आणि वेगळं असतं त्यात डॉक्टर लागूंचा होतं. मी मेडिकल कॉलेजला आलो तेव्हापासूनची माझी ओळख, म्हणजे वयाच्या 18-19 वर्षापासून मी त्यांना ओळख. काय असतील 35-40 वर्ष ते इंग्लंडहून नुकतेच आलेले होते आणि त्यामुळं तिकडचं 75 रंगभूमीवर त्यांनी जे काही पाहिलं ते आम्हाला सांगते आणि आम्ही ते अक्षरशः मनात जपून घेऊन ते खरं रंगभूमी म्हणजे काय हे समजून घेण्याचं, ते कळत न कळत ते गुरु कोण त्यांचं आलं आमच्यावर आणि मी ते जेललं आणि ते आयुष्यभर ते राहिलं. खून पाहावा करून नावासारखे नाटक त्यांनी दिग्दर्शित केलं आणि आम्ही दोघांनी म्हणून काही प्रसंग त्याचे अतिशय सुंदर सुरेख रंगवले. सिनियर असा एक नट आहे आणि मी ज्युनियर आहे असं कुठे मला तिथे फीलच होऊन दिला. सामायिक कृतज्ञता विधी निधी त्यांनी उभा केला, त्याने लोकांनी बाकी सगळ्या लोकांनी नरेंद्र वगैरे होते त्याच्यावर जाऊकर सगळं सामाजिक काम करत राहिले आणि भूमिकांनाही ते न्याय राहिले. पण यापेक्षा त्यांचे विचार रंगभूमीचे, त्यांनी समजलेलं रंगभूमीचं व्याकरण हे सगळं आपल्या आसपासच्या लोकांना ते बिंदास्तपणे देत राहिले. आपण या महाराष्ट्रामध्ये उपकृत झालो की अशा का मोठ्या थोरल्या नटाला आपल्या पिढीने पाहिलं आणि आज ते नाहीत. डॉक्टर लागू सहकलाकारांचा जेवढा सन्मान करायचे त्याचप्रमाणे ते नवोदित कलाकारांनाही सल्ला द्यायचे, ही आठवण ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी सांगितली. डॉक्टर लागू गेल्याचं कळल्यानंतर दुःख तर फार झालं पण एक पर्व संपलं असं एक कुठेतरी वाटलं मनाला. मी शाळेत असताना माझे वडील आणि डॉक्टर एकाच संस्थेमध्ये काम करायचे त्यामुळे मी डॉक्टरांना माहिती ते ओकांची मुलगी असं म्हणूनच माहिती होते. कालांतराने जेव्हा राष्ट्रीय नाट्य विद्यालयामधून मी परत आले, सांगुणा नावाचं नाटक केलं होतं आणि तेव्हा त्यांनी मला एक इम्पॉर्टंट सल्ला दिला की आता तुझ्याकडे खूप ऑफर्स येतील तर तू जरा काळजीपूर्वक दुसरं रिप्लेसमेंट म्हणून काही पहिल्यांदा सुरुवात करू नकोस. डॉक्टरांच्याच कस्तुरी मृग या नाटकामध्ये डॉक्टरांनी डिरेक्ट केलं होतं, वसंत कानेटकरांनी लिहिलं होतं नाटक. त्या नाटकात मला डॉक्टरांच्या बरोबर काम करायची लगेच संधी मिळाली, जे माझं पहिलं कमर्शियल नाटक होतं. राष्ट्रीय नाट्य विद्यालयामधून शिकून आल्यानंतर सुद्धा प्रॅक्टिकली जेव्हा तुम्ही स्टेजवर काम करता त्या बाबतीमध्ये मला डॉक्टरांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. सहकलाकारांच्या बरोबर कसं वागावं, रंगभूमीची शिस्त कशी पाळावी. समजा आमचे 8 दिवस प्रयोग नसतील तर मध्ये डॉक्टर कधी स्क्रिप्ट वाचायचं सोडायचे नाहीत, तर ती जबाबदारी कळली. काहीतरी वेगळं करणार असाल तर त्याची कल्पना तुमच्या कोऍक्टर्सना द्यायला पाहिजे. नंतर सामाजिक कृतज्ञता निधीमध्ये सुद्धा एक नाटक कराल का म्हणून विचार, ती सामाजिक जबाबदारीची जाणीव मला डॉक्टरांनी करून दिली होती. प्रत्येक घटनेतून मला काहीतरी भेटीमधून काहीतरी शिकायला मिळालेलं आहे. डॉक्टर लागूंसारख्या कलाकारांच्या कलाकृतीचं दिग्दर्शन करणाऱ्या अनेक दिग्दर्शकांना त्यांच्याविषयी मोठा आदर वाटत होता. दिग्दर्शक विजय केंकरे. मी विजय केंकरे. डॉक्टर श्रीराम लागू मराठी रंगभूमीवरच्या सर्वश्रेष्ठ अभिनेत्यांपैकी एक आणि ही इतकीच त्यांची ओळख नाही तर त्यांनी सबंध व्यावसायिक आणि समांतर प्रायोगिक रंगभूमीचा प्रवास पाहिला, त्या प्रवासात ते सहभागी झाले, ते अभिनेते म्हणून इतके श्रेष्ठ होते हे याबद्दल सगळी माणसं बोलतीलच. परंतु कुठचाही प्रायोगिक समांतर नाटकवाला डॉक्टरांकडे जर गेला तर तो कधी रिकाम्या हाताने परत आला नाही. सामाजिक किंवा राजकीय परिस्थिती आहे त्याच्यावरच
त्यांचं अंडरस्टँडिंग उत्तम. शेवटची कविता ते म्हणत असत, भिंत खचली कलथून खांब गेला, जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाळा, तिच्या कौलारी बसुनी पार वाहतो, खिन्न निरसने एकांत गीत गातो, हे अजून आठवलं तरी अंगावरती काटा येतो. रंगमंचावर सहकलाकारांचं बोलणं कसं ऐकावं याचा तो माणूस वस्तुपाठ होता. आणि मित्र हे नाटक पाहिल्यानंतर किंवा ते दिग्दर्शित करत असताना मला हे जाणवलं आणि सुंदर मिळवणारमध्ये दिग्दर्शित आणि सहकलाकार म्हणून त्यांच्या बरोबर काम करताना हे जाणवलं. तो इतका मोठा माणूस होता की त्यांची नजर आपल्या एकूण रंगभूमीवर कायम राहणार आहे असं मला वाटतं. आत्मकथा या नाटकाचं दिग्दर्शन केलेल्या प्रतिमा कुलकर्णी यांनी आपली श्रद्धांजली या शब्दात वाहिली. बरेच दिवस त्याची प्रकृती बरी नव्हतीच, पण तरीही खूप धक्कादायक होतं आणि खूप वाईट वाटलं आणि खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मुळात मी दिग्दर्शक झाले ते डॉक्टर लागूंच्याच मुळे, थँक्स टू हिम. आत्मकथा हे नाटक महेश एलकोंचवालांनी लिहिलेलं आणि डॉक्टर लागू स्वतः ते करणार होते, पण मग ते परदेशात जायची वेळ आली आणि आता कुणाला करायचं दिग्दर्शक. सुहास जोशीने माझं नाव सजेस्ट केलं डॉक्टरांना, त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं हे माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. याचं कारण त्याच्या आधी मी कधीही एकांकिका सुद्धा केलेली नव्हती. मला पहिल्यांदा मी जेव्हा त्यांना सांगितलं की डॉक्टर तुम्ही आता उठून इकडनं 3 पावलं चालून इथे या खिडकीत जा, तेव्हा मला भयंकर दडपण आलं होतं की मी बोलू तरी कशी. पण त्यांनी मला असं कधीही जाणवून दिलं नाही की तू नवीन आहेस, की तुला हे काही माहीत नाही आहे, किंवा तुला हे नाटकच समजलेलं नाही, असं कधीही झालं नाही. आणि अतिशय मोकळ्या वातावरणात एक अतिशय मोठं नाटक एका नवोदित दिग्दर्शकांकडनं त्यांनी करून घेतलं, हे मला त्याबद्दल मी त्यांची कायम ऋणी आहे. नटसम्राट या नाटकात डॉक्टर लागून सोबत अभिनय केलेले अभिनेते कवी किशोर कदम. खूप वर्षांपासून त्यांच्याबरोबर माझं सगळं असोसिएशन आहे. त्यांनी दुसऱ्यांदा जेव्हा नटसम्राट केलं होतं, पहिल्यांदा केलं आणि नंतर ते काहीतरी त्यांना हार्ट अटॅक वगैरे आला होता, त्याच्यामध्ये मी राजा बूट पॉलिशवाला केला होता. त्याच्यानंतर सत्यदेव दुबे यांच्या ग्रुपमध्ये जी जी नाटकं व्हायची ज्याच्यामध्ये असायचं, त्या प्रत्येक नाटकाला ते यायचे. त्यांनी त्यांच्या लमाणमध्ये सुद्धा माझ्या नावाचा उल्लेख करून काही एक पॅराग्राफ लिहिलेला आहे. मी एक एकांकिका डायरेक्ट केली होती, त्यावेळेला ती खूप गाजली होती, औदुंबर नावाची, एलकुंठवाडांचं होतं. जीवनाच्या पहिल्या क्षणापासून अंतिम क्षणापर्यंत असं काही नाव होतं तसं. ते म्हणाले हे नाटक तू माझ्यासाठी दिग्दर्शित करावं असं मला वाटतं. आणि मला खूप भरून की डॉक्टर लागून सारखा मला दिग्दर्शित करायला सांगितलं आहे. आणि मग मी ते नाटक डायरेक्ट केलं होतं, त्याचे शो कमी झाले आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी डॉक्टर पुण्याला शिफ्ट झाले, त्यामुळे मी वेगळं पुण्याला बसवलं. पण हे सुद्धा माझं त्यांच्याबरोबर असोसिएशन होतं. सामाजिक भान असलेला आणि विचारी आणि वैज्ञानिक दृष्टीने विचार करणारा, देवाला रिटायर करा असं म्हणणारा आणि तरी सुद्धा 92 वर्ष जगणारा हा सूर्य पाहिलेला माणूस आज आपल्यात नाही आहे. ज्या पद्धतीने स्वतःच्या शरीराशी परिचित होते, मला असं वाटतं तसं प्रत्येक नटाने स्वतःच्या शरीराशी परिचित असलं पाहिजे आणि तितकं मेटिक्युलसली विचार करून आयुष्य जगलं पाहिजे, तर तुम्ही इतकं दीर्घ आयुष्य जगू शकता. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लागू, डॉक्टर लागू सारखा परत होईल असं मला वाटत नाही. आपल्या आवाजाचा आणि सादरीकरणाचा परिपूर्ण उपयोग डॉक्टर लागूंनी केला अशा शब्दात डॉक्टर लागूंची आठवण काढली दिग्दर्शक सतीश आळेकर यांनी. प्रत्येक जनरेशनला आपण कलेच्या क्षेत्रात वावरताना एक समोर काहीतरी एक आदर्श लागतो, एक दर्जा लागतो. बालगंधर्वांच्या रूपानं होता, त्याच्यानंतर गणपतराव जोशींच्या रूपानं होता. असं बदलत बदलत नंतर नाटककार होते खूप, त्याच्यानंतर बदलत बदलत आले पु ल देशपांड्यांचं व्यक्तिमत्व होतं. आणि स्वातंत्र्योत्तर काळात 60 नंतरच्या काळात अभिनयाचा वस्तुपाठ कुठला म्हटला जावा तर तो डॉक्टर लागू. अतिशय रेखीव अभिनय त्यांचा होता, त्यांची अतिशय धारदार आवाज. एखाद्या नटाला जर असा आवाज असता तर ते त्याची मर्यादा ठरली असती, पण त्यांनी ह्या आवाजाच्या सगळ्या शक्तीमध्ये रूपांतर केलं की नटाचा जो शब्द आहे तो नटाचा शब्द, नटाचा विचार घेऊन तो शब्द येतो, तो जितका रसमय करता येईल तितका ते रसमय आणि भाव पूर्ण उथम ते आपल्या स्वरयंत्रातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतं. ही त्यांची हातोटी अत्यंत लाजवाब अशी होती
आणि त्याचा त्यांनी एक वस्तुपाठ केला होता. त्याचं एक व्याकरण त्यांच्या अभिनयातनं तयार झालेलं होतं, जे व्याकरण मराठी रंगभूमीवर अन्य नाटकांच्या बाबतीत सहसा दिसून येत नाही. डॉक्टर लागूंनी वैद्यकीय व्यवसाय सांभाळला, अभिनय केला, तसं लिखाणही खूप केलं. या लिखाणाविषयी आणि विशेषत लमाणविषयी प्रकाशक रामदास भटकळ. माझी आणि डॉक्टर श्रीराम लागू यांची भेट झाली होती त्यांच्या वेड्याचं घर उन्हाच्या पहिल्या प्रयोगाला. तेव्हाच लक्षात आलं की हा निव्वळ प्रतिभावान नट नाही तर विचारी नट आहे, आणि त्याच्या अभिनयामध्ये उत्स्फूर्तता जशी आहे तसं त्यामागे खूप मोठा विचार पण आहे. आणि त्या दृष्टीनं मी पॉप्युलर प्रकाशनच्या वतीनं त्यांना त्यांच्या त्या भूमिकेबद्दल लिहायला लावलं, त्याचप्रमाणे पुढे नटसम्राट मधल्या भूमिकेबद्दल लिहायला लावलं. आणि ते लिहिता ते सुंदर हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आत्मचरित्र लिहिणं हे क्रमप्राप्त होतं. ते मात्र फार उशिरा साधना साप्ताहिकाच्या निमित्तानं त्यांनी क्रमशः लिहायला सुरुवात केली. पण तेव्हा त्या पुस्तकाचं प्रकाशन करण्याचा जी संधी मला मिळाली तेव्हा मी ते सारं एकत्र वाचून त्यांना काही सूचनाही केल्या की तुम्ही अमुक अमुक गोष्टीबद्दल लिहिलेलं नाही, उदाहरणार्थ वेगवेगळ्या दिग्दर्शकांचा त्यांच्यावर काय प्रभाव झाला हे मला हवं होतं. पण ते म्हणाले की खरोखर मी काम करताना दिग्दर्शकाने माझ्या मतीप्रमाणे काम करायला दिलं आणि त्यामुळं प्रत्यक्ष दिग्दर्शकाचा प्रभाव असा त्या मनानं त्यात कमी दिसून आला. अशा दृष्टीनं त्यांनी प्रत्येक गोष्टीचा विचार करूनच त्याप्रमाणे ते पुस्तक लिहिलेलं होतं. मग प्रश्न होता की हे पुस्तक वाचकांपर्यंत जेव्हा पोहोचेल तेव्हा मी जसं त्यांच्या वेड्याचं घर उन्हापासून शेवटपर्यंत त्यांची कामं पाहत आलो आणि त्यामुळे त्यांचं आयुष्य आणि ही वेगवेगळी कामं याचा मी संदर्भ लावू शकलो, ते वाचकाला शक्य व्हावं म्हणून मी नेहमीच्या पद्धतीनं न करता त्या पुस्तकाची रचना माझा मित्र सुभाष अवचट याच्या मदतीनं अशी केली की वाचकाला ते पुस्तक वाचता वाचता ती सगळी त्यांच्या भूमिका डोळ्यासमोर याव्यात. आणि त्यामुळे लमाण हे पुस्तक वाचणं हा एक वेगळाच अनुभव आहे आणि अशा दृष्टीनं लमाण हे एक फार उत्कृष्ट आत्मचरित्र हे मराठीतलं झालेलं आहे. आता त्यांचं दुसरं पुस्तक रूपवेध, डॉक्टर श्रीराम लागू यांच्या अनेकांनी मुलाखती घेतल्या, त्यांनी वेगवेगळ्या तऱ्हेनं आणि वेगवेगळ्या वृत्तीच्या लोकांनी घेतलेल्या आहेत, पण तरी सुद्धा त्यांच्या आयुष्याचे, त्यांच्या विचाराचे, त्यांच्या कामाचे, म्हणजे त्यात नाटक आलं, सिनेमा आलं, अंधश्रद्धा निर्मूलन आलं, त्यांनी ईश्वराबद्दल केलेला नास्तिकवादाचा विचार आला, या सगळ्या गोष्टीबद्दल त्यांनी आपल्या त्या मुलाखतीमधून भरभरून सांगितलेलं आहे आणि ते सगळं वाचकाला कळणं हे आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीनं ही दोन पुस्तकं मिळून श्रीराम लागू व्यक्ती आणि विचार याचं पूर्ण दर्शन आपल्याला होऊ शकतं याचा मला प्रकाशक म्हणून अभिमान वाटतो. डॉक्टर लागू यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठीही मोठं काम केलं. नरेंद्र दाभोळकर यांच्या समवेत केलेल्या कामाची आठवण हमीद दाभोळकर यांनी काढली. त्यांच्या लाण्यांनी एक अत्युत्कृष्ट नट आणि तितकाच संवेदनाशील आणि बुद्धिवादी माणूस आपण गमावलेला आहे. मी सुरुवातीला त्यांना आदरांजली वाहतो. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अगदी स्थापनेपासून डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या पाठीशी आणि बरोबरीनं डॉक्टर लागू उभे राहिले. विवेक जागराचा वाद संवाद नावाचा एक कार्यक्रम डॉक्टर दाभोळकर आणि लागू महाराष्ट्रभर त्या कालखंडात करत, ज्यामध्ये लागू स्वतः परमेश्वराला रिटायर करा ही त्यांची भूमिका मांडत आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे देवाधर्माच्या विषयी तटस्थ अशी अनिसाची भूमिका मांडत की जिथे देवाच्या नावावर होणाऱ्या शोषणाला केवळ विरोध आहे आणि देवाच्या संकल्पनेला विरोध नाही अशी ती भूमिका असे. आणि त्यातून महाराष्ट्राचं एक बुद्धिवादी समाज मन ढवळून निघालं. आपल्याला पटणाऱ्या विचारांच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहायचं हा डॉक्टर श्रीराम लागूंनी महाराष्ट्राला दिलेला विचारांचा वसा आहे आणि त्या रस्त्यावरती चालत राहणं हीच त्यांच्या विचारांना वाहिलेली आपण सगळ्यांनी आदरांजली असं मला वाटतं. ज्येष्ठ अभिनेते माधव वझे श्रद्धांजलीपर बोलताना. डॉक्टर लागू यांची कलाकारांच्या जगामध्ये, सामान्य प्रेक्षकांच्या जगामध्ये ओळख अशी होती की ते नटसम्राट, परंतु या उपाधीच्याही पलीकडे निखळ मूर्तिमंत असे नाट्यधर्मी होते. डॉक्टर लागूंनी स्वतःच म्हटलं होतं की रंगकर्मीपेक्षा रंगधर्मी हा शब्द जास्त चांगला आहे आणि मला असं वाटतं की ही उपाधी सर्वार्थानं लागू करू शकतो असे एकमेव आज डॉक्टर लागू होते. 50 दशकामध्ये वेळेचं घर उन्हासारखी एक अप्रतिम भूमिका त्यांच्या वाट्याला आली. देवांचं मनोरज सारख्या पौराणिक नाटकामध्ये विष्णूची भूमिका, जगन्नाथाचा रथ या गोनी दांडेकरांच्या नाटकामध्ये एका ग्रामीण
सत्पुरुषाची भूमिका त्यांच्या वाट्याला आली. प्रेमानंद गजवी त्याच्या किरवंत नाटकामध्ये स्मशान कार्य करणाऱ्या एका ब्राह्मणाची भूमिका त्यांच्या वाट्याला आली. त्या प्रत्येक भूमिकेचं त्यांनी सोनं. डॉक्टर लागूंच्या कुटुंबियांपैकी आणि आकाशवाणी पुणे केंद्राच्या निवेदिका गौरी लागू यांनी आकाशवाणीत नाटक विभागात काम करत असतानाचा डॉक्टर लागू यांच्यासोबतचा अनुभव सांगितला. नमस्कार. डॉक्टर श्रीराम लागू साधारण 94 सुमारास पुण्यामध्ये आल्यानंतर वेड्याचं घर उन्हात हे नाटक आम्ही रेडिओसाठी केलं होतं. हा माणूस सोलोलुकी सादर करत नाहीये तर एखादी बंदिश सादर करतो आहे. इतका गाण्याचा विचार भिनलेला नट मी खरोखर आज तगायत पाहिला नाही. त्याच्यानंतर एक फार मोठं काम त्यांच्या बरोबर करता आलं. ते 2005 भैरप्पांच्या वंशवृक्ष या कादंबरीचं आम्ही 14 आकाशवाणी रूपांतर केलं होतं. त्याच्यामध्ये डॉक्टरांनी काम केलं होतं. त्याचं ध्वनिमुद्रण झाल्यानंतर एडिटिंग करताना त्यांचा कुठलाही उच्छ्वास किंवा एखादा त्यांनी दिलेला हुंकार तो एडिट करण्याचं धाडसही मला झालं नाही, कारण त्याची गरजच नव्हती आणि फार सुंदर ते प्रोडक्शन झालं. डॉक्टरांच्या कुटुंबाची एक सदस्य असण्याचा इनडायरेक्ट अनेक गोष्टी माझ्यापर्यंत झिरपत गेल्या. जशा माझ्यापर्यंत गेल्या तशा इतरांपर्यंत निश्चितच गेल्या असतील. डॉक्टर आम्ही आमच्या कुटुंबाचे त्यांना आद्य पुरुष म्हणत असू आणि हा आद्य पुरुष जोवर आहे तोवर आपण आपल्या वयाची चिंता करायचं कारण नाही असं आम्ही मानत असू. कारण अतिशय उत्साहाने हा माणूस अखेरपर्यंत वावरत राहिला. जे जे भोवताली नवीन असेल ते टिपत राहिला. संध्याकाळी टेकडीवर जाऊन मिळणारा निसर्गातला आनंद शांतपणे घेणं त्यांचं आम्ही पाहिलं. तसंच अनेकांनी टेकडीवर हे पाहिलं आणि त्यांच्या अगदी शेवटच्या दिवशी सुद्धा ते टेकडीवर जाऊन फिरून आले होते. छोट्या छोट्या गोष्टीतनं आनंद घेणं आणि आयुष्याचा कंटाळा कधी न येऊ देणं ही विलक्षण एक गोष्ट दादांपाशी होती. त्यांच्या सवयी हळूहळू जशी जशी तब्येत खालावत गेली तशा सवयी बदलत गेल्या. रोज संध्याकाळी तास दीड तास शास्त्रीय संगीत ऐकणारा हा माणूस हळूहळू टीव्हीच्या सिरियल पाहू लागला. पण त्याच्याविषयीची कुठलीही तक्रार त्यांच्याकडून कधी ऐकली नाही. त्या सिरियल मध्ये पण ते रमून जात असत आणि हळूहळू मात्र तेही त्यांचं कमी कमी होत गेलं. अतिशय रॅशनली विचार करणारा हा माणूस. त्यांनी जसा रॅशनली विचार केला तसं त्यांच्या कुटुंबाला आणि जे मोठं विस्तारित कुटुंब आहे त्या सगळ्या कुटुंबाला वेळोवेळी त्या रॅशनलपणाचा फटका बसला. पण त्याबद्दलही कधीही कुटुंबात मी तक्रार ऐकली नाही. सगळेजण कायम दादांच्या पाठीशी राहिले आणि समोर बसून त्यांनी कधी लोकांना काही शिकवलं लेक्चर दिलं असं मला कधीच आठवत नाही. पण साध्या साध्या छोट्या छोट्या गोष्टीतनं अतिशय आयुष्याबद्दलची सकारात्मक भावना मी सगळ्या कुटुंबामध्ये रुजवली असं मला वाटतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भोवतालशी तुमचा कनेक्ट सतत असणं हे सतत या ना त्या प्रकारे आमच्या मनावरती बिंबवत राहिले. म्हणजे कुठल्याही फॅमिली ट्रिपला तुम्ही गेलात, जिराड्याला गेलात, अलिबागच्या जवळ गेलात तर आवर्जून तिथे असलेलं जवळ असलेलं करमरकरांचं म्युझियम आम्ही जाऊन त्यांच्यासोबत पाहिलेलं मला आठवतं. इतका कलासक्त माणूस होता. कुठलंही पेंटिंग असू दे, कुठलंही चांगलं गाणं असू दे, कळत नकळत आपल्या भोवतालच्या माणसांपर्यंत पण ते पोचेल याचा प्रयत्न नकळतपणे त्यांच्यापर्यंत झाला आणि खरोखर आम्ही समृद्ध झालो. दादांच्याकडनं अनेक गोष्टी नकळतपणे शिकलो. आकाशवाणीच्या आणखी एका संस्कृत विभागातील कार्यक्रमाच्या निर्मिती दरम्यानचा अनुभव आकाशवाणीच्या कार्यक्रम अधिकारी नीलिमा पटवर्धन यांनी विशद केला. डॉक्टर श्रीराम लागू हे अत्यंत कसलेले आणि अत्यंत परफेक्शनिस्ट असे नट. आकाशवाणी पुणे केंद्रानं SL भैरप्पा यांच्या वंशवृक्ष या कादंबरीवर नभोनाट्य मालिका प्रसारित केली होती. या मालिकेमध्ये डॉक्टर लागूंनी प्रमुख भूमिका साकारली होती. डॉक्टर लागूंनी साकारलेलं पात्र हे संस्कृतचे प्रकांड पंडित विद्वान आणि भारतीय तत्वज्ञानातलेही विद्वान असे शास्त्री होते. या भूमिकेसाठी काही प्रसंगांमध्ये पूजा वगैरे करताना डॉक्टर लागूंना काही संस्कृत मंत्र फक्त पुटपुटायचे होते जे बॅकग्राऊंडला राहणार होते. पण डॉक्टर लागू अत्यंत परफेक्शनिस्ट. त्यांनी कटाक्ष धरला की कितीही कमी वेळेसाठी असू दे किंवा अगदी बॅकग्राऊंडला राहणार असले तरी देखील या संस्कृत मंत्रांचे उच्चार माझे स्पष्ट आणि शुद्धच असायला हवेत आणि ते उच्चार स्पष्ट आणि शुद्ध येण्यासाठी कितीही वेळ प्रॅक्टिस करायची त्यांची तयारी होती. डॉक्टर लागूंसाठी आम्ही असे संस्कृत मंत्र निवडले आणि अक्षरशः त्यांच्याकडून मी ते सगळे संस्कृत मंत्र
घटवून घेतले. एखाद्या संस्कृत पंडिताप्रमाणे जोपर्यंत माझे उच्चार येणार नाहीत तोपर्यंत मी प्रॅक्टिस करीन, असं डॉक्टर लागूंनी स्पष्ट सांगितलं होतं. आणि जेव्हा त्यांची आणि माझी खात्री पटली की हे उच्चार तसेच येत आहेत, तेव्हाच डॉक्टर लागू या भूमिकेसाठी रेकॉर्डिंग करायला तयार झाले. डॉक्टर लागू नटसम्राट म्हणवले गेले, नटसम्राट होते. या नटसम्राटाला स्वतःबद्दल काय वाटतं याविषयीचं एक मनोगत आकाशवाणीकडे उपलब्ध आहे. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांचं हे मनोगत ऐकवत आहोत. अभिनयाबद्दलच्या माझ्या कल्पना काय आहेत हे मांडणं फार अवघड आहे असं मला जाणवतंय. अभिनय असा जो शब्द आहे त्याचा अर्थ संस्कृत शब्द कडे नेणे, म्हणजे कशाकडे नेणे, तर जी व्यक्तिरेखा मी माझ्या अभिनयातून साकार करू इच्छितो त्या व्यक्तिरेखेकडे मी माझ्या प्रेक्षकांना घेऊन जाणं. 1% प्रतिभा आणि 99% परिश्रम म्हणजे कला. कलेमध्ये प्रतिभेचा अंश असला तर तो 1% असतो आणि परिश्रमाचा मात्र 99% असतो. आणि हे मला असं वाटतं की प्रत्येक अभिनेत्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. केवळ आपल्या स्फूर्तीवरती अवलंबून राहून, केवळ आपल्या प्रतिभेवरती अवलंबून राहून, आयत्या वेळेला मी करीन हो, मला ते येईल हो वगैरे असं न करता अत्यंत परिश्रमपूर्वक मेहनतपूर्वक प्रत्येकाने आपली भूमिका तयार केली पाहिजे. निदान मी तशी आत्तापर्यंत करत आलो, आज तागायत करतो. तात्यासाहेब शिरवाडकरांच्या नटसम्राट या नाटकातली अप्पा बेलवलकर ही एक माझ्या आयुष्यामधली अत्यंत आव्हानात्मक अशी भूमिका माझ्या वाट्याला आली. पुण्याचा एकदा प्रयोग करत असताना छोटा गंधर्व ते बघायला आले आणि पहिल्या अंकानंतर ते आत आले. त्यांची माझी ओळख नव्हती, काही नव्हतं, पण ते अगदी माझा अत्यंत प्रेमाने हात हातात घेऊन म्हणाले की मला आज अगदी जलसा ऐकल्यासारखं वाटलं तुमचं ते पहिल्या अंकातलं भाषण, आणि ते खरोखरच इतकं चांगलं आहे. तर सांगायचा मुद्दा असा की त्या याची त्याचा जो परिश्रमाचा जो भाग होता तो मी आधी जवळजवळ 2-1 महिने सबंध भाषण पाठ करून त्या नाटकाला गेलो. त्याचं वैचारिक पातळीवरचं जे विश्लेषण होतं ते मला फारसं अवघड गेलं नाही. आणि गणपतराव जोशांचा हात माझ्या पाठीवर शाबासकीचा पडलेला नसला तरी नानासाहेब फाटकांचा आणि केशवराव दात्यांचा पडलेला होता आणि मग त्यातला थरार काय असतो तो मी अनुभवलेला होता. एकच मला फक्त कळत नव्हतं की हा जो नट आहे हा नट आता निवृत्त होऊन घरी बसलेला आहे आणि आता त्याचं रंगभूमीवरचं जे जग होतं ते सोडून तो एका आपल्या तुपल्या सामान्य माणसाच्या जगामध्ये येऊन तिथे तो पोचलेला आहे. तर त्याची अवस्था कशी तुटल्यासारखी होईल हे मला जरा कळायला सुरुवातीला अवघड गेलं. माझं जे जग आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे की ते चंद्रसूर्यांनी प्रकाशित केलेलं जग नव्हे, ते रंगमंचावरच्या फुटलाईट्सनी प्रकाशित केलेलं माझं जग. फ्लॅटच्या संस्कृतीच्या जगामध्ये राहायला आलेलो आहे आणि त्या जगाचं आणि माझं तर काही पटत नाही आहे. माझं आतलं मन मला आक्रंदून सांगतंय की बाबा रे, तू ज्युलियस सीझर आहेस, तू सुधाकर आहेस, तू आणखीन कोणीतरी संभाजी आहेस, शिवाजी आहेस किंवा राघोबा आहेस, आणखीन हे जग तर मला सांगतंय की तू एक पेन्शनर म्हातारा आहेस की या ज्या जगामध्ये तुझा आता काहीही उपयोग राहिलेला नाही आहे. आणि ते द्वंद्व पेलणारी त्याची सहचरी सुद्धा ज्यावेळेला त्याच्या आयुष्यामधून नाहीशी झाली त्यावेळेला त्या माणसाची होणारी अत्यंत दारुण अशी भ्रमिष्ठ अवस्था आणि त्या भ्रमिष्ठ अवस्थेमध्ये होणारा शेवटी त्याचा झालेला अंत आणि तो अंतसुद्धा मग शेवटी एका थिएटरच्या दारामध्येच व्हावा हा शिरवाडकरांनी योजलेला त्या नाटकामधला योगायोग, हे सगळं पचवायला मला जरा त्रास झाला. खरं तर डॉक्टर लागू आज नाही आहेत हे पचवायला आपल्याला सगळ्यांना अवघड जात आहे, पण ते त्यांच्या कार्याच्या माध्यमातून, कलेच्या माध्यमातून सतत आपल्या समवेत राहणार आहेत. त्यांचे आशीर्वाद आपल्यासमोर राहणार आहेत, त्यांचे विचार आपल्यासोबत राहणार आहेत, त्यांची कला आपल्यासोबत राहणार आहे ही मात्र खात्री आहे. पुन्हा एकदा आकाशवाणीच्या वतीनं या नटसूर्याला खूप खूप विनम्र अभिवादन.